आगासन गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आणि राहत्या घरांवर ठाणे महापालिका प्रशासनानं मनमानी पद्धतीनं आरक्षण टाकलंय. या अन्यायी कारवाईमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून त्यांचं उपजीविकेचं साधन कायमस्वरूपी नष्ट होणार आहे. त्यामुळे पालिकेनं टाकलेलं आरक्षण तातडीनं हटवण्यात यावं यासाठी येथील शेतकऱ्यांनी शुक्रवार 2 ऑगस्ट रोजी ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील मदने यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं. आपल्या मागण्यांच्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की आगासन गावातील आरक्षणाची जमीन ही सर्व खासगी व वैयक्तिक मालकीची आहे, तर दिवा विभागात शेकडो एकर सरकारी जमीन आहे. ती जमीन सरकारला कोणताही मोबदला न देता घेता येऊ शकेल म्हणून सदर जमीन संपादित करण्यात यावी. आरक्षण आणि रस्त्यामध्ये ग्रामस्थांनी 30 वर्षांपूर्वी राहण्यासाठी घरं बांधली आहेत. ती जमीनदोस्त करून लोकांना बेघर करू नये. दिवा विभागातील महापालिकेच्या आरक्षित जमिनीपैकी कोणत्याही जमिनी महापालिकेनं वा शासनानं भूसंपादन केलेल्या नाही आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर किंवा संगनमतानं तेथे अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या आरक्षित जमिनी महापालिकेनं भूसंपादित करून विकास आराखडा तयार करावा. शहराचा विकास करत असताना गावाचं गाव पण आपण हिरावून घेऊ नये. गावातील पुढच्या पिढीला राहण्यासाठी घरं बांधायला जागाच उरणार नाही म्हणून हे आरक्षण येथून रद्द करावं व गावठाण विस्तार करावं. तसंच आरक्षणासाठी जागाच हवी असेल तर आम्ही 500 मीटर अंतरावर शेतकऱ्यांच्याच मालकीच्या दुसऱ्या जागासुद्धा द्यायला तयार आहोत. त्यामुळं ही जागा सोडून तुम्ही नवीन जागेचा पर्यायी विचार करावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील मदने यांना करण्यात आली. ठाणे जिल्हा नियोजन भवन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत ठाणे महापालिका तसंच भूमी अभिलेख अधिकाऱ्यांसह भूमिपुत्र नेते संतोष केने, आगासन गाव संघर्ष समितीचे रोहिदास मुंडे, उदय मुंडे व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.